आजवर अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावलं. यामध्ये एक नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर. गायन, नृत्य, अभिनय या प्रत्येक क्षेत्रात आपल्यातल्या कौशल्याची हुबी त्यांनी मांडली. अभिनय क्षेत्रात वावरत असताना त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी तर गाजवलीच, मात्र त्यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला. बॉलिवूड मधील एका सुपर डुपर हिट चित्रपटात सचिन यांनी वर्णी लावली. बॉलिवूडच्या इतिहासात क्रांती घडवण्यात एका चित्रपटाचा मोलाचा वाटा आहे, तो चित्रपट म्हणजे शोले. सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळींपर्यंत या चित्रपटाचे फॅन आहेत आणि आजही हा चित्रपट तितक्याच उत्साहानं पाहिला जातो. जय, वीरू, बसंती, ठाकूर ही चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. सोबतच आणखी एका मराठमोळ्या कलाकारानं तेव्हा प्रेक्षकांची मनं जिंकली. तो कलाकार म्हणजे मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर. शोले चित्रपटातील सचिन यांची भूमिका आजवर कुणीही विसरू शकलेलं नाहीये. मात्र या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठीचा एक किस्सा त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलाय. चला तर पाहूया नेमका काय आहे तो किस्सा आजच्या जपलते आपलं या भागात. शोले चित्रपटातील इमाम चाचा यांचा मुलगा अहमद याची भूमिका सचिन यांनी केली होती. नोकरीसाठी बाहेर जात असताना गब्बरचे डाकू अहमदला पकडतात आणि गब्बरच्या स्वाधीन करतात. त्यानंतर गब्बर त्याला ठार मारून त्याचा मृतदेह घोड्यावर टाकून गावात पाठवून देतो. या सीनसाठी सचिन यांनी तब्बल 19 दिवसांचं शूटिंग केलं होतं, मात्र वयोमर्यादा कमी असल्यानं त्यांचे संपूर्ण सीन या चित्रपटात दाखवण्यात आले नाही. वयाच्या 17व्या वर्षी शूट केल्यानं प्रेक्षक ते सीन पाहून कसे प्रतिक्रिया देतील याबद्दल दिग्दर्शकाला शंका असल्यानं ते सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आले. दरम्यान या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर यांना कोणतेही मानधन देण्यात आले नव्हते, त्या उलट त्यांना एक वस्तू भेट म्हणून देण्यात आली होती. या चित्रपटासाठी सचिन यांना एक फ्रीज भेट म्हणून देण्यात आला होता. याबद्दल सचिन यांनी अनेकदा अभिमानानं सांगितलंय, ही भेट वस्तू त्यांच्यासाठी एखाद्या मानधनाहून मोठी होती. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.